बीजेपी प्रताप दादा विजय प्रताप दादा अडसाडी येते मला वाटतं. हां त्यांनी बरेच कामं केली मागच्या गेलेल्या काळामध्ये. लढत तर माझ्या मते नाही होणार, वन साइडच होणार. कोण जिंकून येणार तुम्हाला? प्रताप दादा विधानसभा निवडणुकीत प्रताप दादा येईल. प्रताप दादा येईल, याच्या आधी पण तेच होते आमदार, पहिलीच तेच होते. अच्छा, त्यांच्या विरोधात आता वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा, त्यांची तिहेरी पाईट असल्यामुळे प्रताप दादा निवडून प्रताप दादाची निवडण्याची. यहाँ पे जो विधायक, जो मौजूदा विधायक है प्रताप दादा अड़सड़, जिन्होंने 2553 करोड़ की निधि लाई है, वो आज तक जिंदगी में किसी ने नहीं लाया है. तो ऐसा विधायक को दोबारा मौका देना चाहेंगे हम. 150 रुपये किलो तेल झालं, 32 रुपये सोयाबीन कपून राहिलं, कापसाला भाव नाही, मजुरी पाहन तर माणसाला मजुरी 500 रुपये आहे, बियाणं घ्यान तर 100 रुपये किलो आहे, आणि विकायला जान तर 50 रुपये किलो नाही, घ्यायला तयार नाही. बीजेपी ओके, क्योंकि काफी विकास भी किया, स्वभाव भी उनका बहुत जोरदार है यानी, और अड़सर फैमिली का यहाँ पे पहले से वर्चस्व रहा है. अच्छा, तो इसीलिए साधा सात्विक माणूस आहे. माणूस म्हणून लोक वोट करतात, पक्ष पाहून वोट करतात. माणूस पाहून आहे आमण गावात. याच्या आधी पण माणूस पाहूनच वोट केलं. काय काय काम माणूस पाहूनच करत असतो. अच्छा, काय काय कामं केली दादांनी? कामं चांगले केले जे होते ते त्याच्या याच्यात करते, काय कोण जोडून थोडी देते कोणी नाही. सध्या लोकांचा कल वाटते बाकी लोक प्रताप दादा कोणाले. अच्छा, खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे. बाकी धामण गाव सोडून आसपासच्या गावांचा कसं काय, काय लोकांच्या मनातलं काय सांगावं तरी अंदाजे? दोन्ही फाईव्ह टॉप आहे. आता धामणगावला आपले प्रताप दादा एक आमचे बेस्ट उमेदवार आहेत आधीपासून. तुमच्या मते ते बेस्ट? हो बेस्ट आहेत आधीपासून. काय काय म्हणजे असं बेस्ट म्हणून काय केलं त्यांनी? बेस्ट म्हणजे आता कुठल्याही अडचणीत गोरगरिबांसाठी धावून येतात केव्हा पण, त्यामुळं आम्ही वोट देणार. बिलकुल. कोण आहे तो आमदार? हमारा स्थानिक. अच्छा आहे स्थानिक. कोण? प्रताप अडसाडी. अच्छा, क्यों ऐसा? काम किए उन्होंने काम किए. और क्या काम उन्होंने करने चाहिए है? जो काम बचे है वो काम करने उन्होंने जनता के हित में, काश्तकारों के हित में. नमस्कार, मी अतुल चव्हाण, मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मंडळी, विधानसभा निवडणुकांची धामधूम सध्या अमरावती जिल्ह्यातील सगळ्याच मतदारसंघांमध्ये बघायला मिळते आहे. 29 तारखेला कालच विधानसभा निवडणुकीसंदर्भातील उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. अनेक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. 4 तारखेपर्यंत ते नामांकन अर्ज परतही घेता येणार आहे. आणि आता खरी निवडणुकांची प्रचार रणधुमाळी सुरू झालेली आहे. आणि आज आम्ही आलो आहोत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी इथे नेमकी कशी लढत होणार आहे, कुणाचं पारडं जड आहे, कुठल्या विकास कामांवर बघून इथली जनता उमेदवार निवडणार आहेत, हे चला थेट बघूया, जनतेकडे जाऊया आणि जाणून घेऊया धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाकडे आहे. काय वाटतं तुम्हाला, कशी लढत होणार आहे, कोण उभा आहे, का सांगू शकता थोडंसं? चांगली काट्याची लढत आहे. कुणाकुणामध्ये लढत आहे? वीरेंद्र भाऊ. आपले अडसड प्रताप, बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा पण उभे आहेत. नाही, त्याचं काही तेवढं नाही आहे, त्यांचं तेवढं दोघांचंच आहे. या दोघांची लढत चांगली. कुणाचं पार्ट जड आहे काही सांगता नाही. वीरेंद्र भाऊच राहू शकते. वीरेंद्र जगतापासून राहू शकते. अच्छा, कारण ते गेले आधी पण आमदारीतले होते, गेले 15 वर्ष ते इथे काम करतायत आज आमदार म्हणून. काय काय कामं केलीत त्यांनी धामणगाव चांदूर रेल्वे या परिसरात? आता हे नाही सांगता येईन बा, हे नाही सांगता येईन. नाही, बीजेपी प्रताप दादा, बीजेपीचे प्रताप दादा अडसाडी येते मला वाटतं. त्यांनी बरेच कामं केली मागच्या गेलेल्या काळामध्ये. पण मागच्या काळामध्ये, मागच्या विधानसभेच्या वेळी त्यांचे पहिली निवडणुकीपासून जेव्हापासून नगर सेवक झाले, फर्स्ट टाइमला निवडून आलेले, फर्स्ट टाइमला विधानसभेत निवडून आलेले, याही वेळेस निवडून येणारे आमदार माजी जे वीरेंद्र जगताप आहे, ते त्यांनी जे 10 वर्षात जे भ्रष्टाचार केला, त्यांनी त्यांच्यासारखे कोणीच हे नाही. अच्छा,
आणि विकास कामं काय काय झाले आहे? काय दादांनी, दादा प्रताप दादांनी विकास काही सौंदर्यीकरण केले आहे शहरा शहरा म्हणजे तिच्या आजूबाजूनी. क्रीडा विभागाने शेतकऱ्याचे कामं केलेले आहे, भरपूर सुविधा केलेली आहे. लाडली बहिणीच्या योजना दादांनी इथं पोस्टर लावून दिले आमच्या शहरा शहरात सगळ्या योजनेचा फायदा घेतला का सगळ्यांनी? सगळ्यांनी प्रत्येक तुम्ही बँकेवाल्याला विचारून पा, कितीतरी सगळ्या सुविधा केल्या दादा. समस्या काय काय आहे धामणगावात, नेमक्या काय समस्या आहे? समस्या काहीच नाही आहे दादा, समस्या फक्त एकच आहे का ट्रॅफिकची थोडीशी प्रॉब्लेम आहे. लढत तर माझ्या मते नाही होणार, वन साइडच होणार. कोण जिंकून येणार तुम्हाला? प्रताप दादा. बीजेपीची सीट जिंकून, बीजेपीची सीट. हो का? आपण असतं त्यांनी काय काय कामं केली याच्या आधी, कुठले कुठले विकास कामं केले? दादाचं असं आहे की कामं तर त्यांची दिस म्हणजे दिसूनच आली आहे, कामाबद्दल हेच नाही. त्यानंतर ते कोणता पक्षपात नाही, कोणी पण गेलं समजा असं काही कोणता पक्षपात नाही, आणि कोणतेही म्हणजे कोणाच्याही मते काम करून टाकते, आणि दुसरं म्हणजे माणूस म्हणून चांगले आहे. हो वीरेंद्र जगताप या आधीचे आमदार होते, जवळपास 15 वर्ष त्यांनी आमदारकी केली, त्यांच्या कार्यकाळात बरेचसे कामं झाले असतील. हो त्यांनी पण केले, पण आता लोकांच्या मध्ये आता दादा 2 टन झाले दादाला, पण 3rd टन पण दादाच येणार हे निश्चित आहे. येतेच. हो इथे काय काय आहे, मूळ समस्या काय आहे या विधानसभेमध्ये, स्थानिकांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत? प्रॉब्लेम्स म्हणजे असंच समजा शेतीबद्दल सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे, शेतीचं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम म्हणजे भाव, शेतीच्या याला भाव, मालाला भाव, याच्याबद्दलच प्रॉब्लेम आहे. आणि ती निश्चितच जवळपास कवर होणार, गव्हर्नमेंट करणार असते. बाकी बेसिक नीड सगळ्या व्यवस्थित आहे, बाकी व्यवस्थित आहे, सगळं सगळं. धामणगाव लढत टफ होणार, टफ होणार आहे. दोघा टफ होणार आहे, कोणा कोणांमध्ये होणार आहे? भाजप आणि काँग्रेस. भाजपचे प्रतापदादा अडसड आणि वीरेंद्र जगताप यांच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कुणाचं पार्ट जड आहे? आता सध्या आता 4 तारीख विड्रॉल झाल्याशिवाय काही खरं नाही सांगता येत नाही. पण तरी याच्या आधी प्रतापदादा अडसड होते इथे आमदार, त्यांचं बरंच कामं केलेले त्यांनी बरेच लोक सांगतात, तर आता यावेळेस सध्या त्यांची परिस्थिती काय आहे? त्यांना प्रॉपर धामणगावात 500 मताचं लीड भेटू शकतो प्रताप अडसडांना, आणि प्रॉपर धामणगाव. अच्छा, आणि वीरेंद्र जगतापांची काय कंडिशन आहे? आता प्रॉपर म्हणजे आता प्रताप गाव आहे आणि इथं पहिल्यासारखे तुल्यबळच होत नाही, इथं BJP थोडीशी जास्त राहते. जास्त राहते. जातीय समीकरण कसं आहे इथलं, जातीच्या आधारावर वोट होतात? नाही, जातीच्या आधारावर नाही आहे. इथं बहुसंख्य मारवाडी समाज वगैरे आहे. अच्छा, आणि तो इथं झोपतमाप BJP BJP आहे. अच्छा, वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वनाथ आहे. बहुजन विकास आघाडी वगैरे ते काँग्रेसला घातक आहे. अच्छा, काँग्रेससाठी घातक आहे म्हणजे त्यांचे, कारण जे काँग्रेसचे मत आहे थेट डिवाईड होते तिकडे. प्रताप दादा अडसळ, भाजपा अडसळ, याच्या आधी पण ते आमदार होते, आता पण तेच होईल. काय काय त्यांनी कामं केले? धामणगाव भरपूर विकास केले त्याने, खेड्यापाड्यांना रोड, पानन रस्ते, कास्तकारासाठी लय केला त्यांनी. अच्छा, तरी एकंदरीत काय काय सांगू शकता नेमके काय त्यांचे कामं? त्यांचे लय कामं आहे, त्याचे भरपूर कामं आहे. आणि आत्ताही त्यांना कितीतरी 200 करोड काही रुपयाचा काम केला. 15 वर्षात काम नाही झालं, 2.5 वर्षात झालं. या 2.5 वर्षात त्यांनी केलं. याच्या आधी त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेसचे वीरेंद्र जगताप पण उभे आहेत, त्यांचे काही कामं नाही त्यांचे, त्यांच्याबद्दल काही, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? ते आता हे माजी आमदार वीरेंद्र भाऊजी राहिले, पण त्यांच्या वेळेत तेवढा काम नाही झाला जे आज प्रतापदादाच्या वेळेत. अच्छा, त्यांच्या वेळेत. मग आता तुम्हाला काय वाटते कोण निवडून देईल? प्रतापदादा. काय सांगाल दादा, काय वाटतं तुम्हाला कोण जे सांगितलं दादा? अच्छा दादा, काय काय कामं केलं? काय कामं केलं दादाने? एवढं मोठं रोड आणला, 1 करोड रुपयाचे कामं केले, 5 रस्त्याचे कामं केले, लय कामं केले दादाने. अच्छा, इथं स्थानिकांच्या समस्या सगळ्या त्यांनी सॉल्व्ह केल्या, पाणी असेल, शिक्षणासंदर्भातल्या काही गोष्टी असतील आणि बाकी पण इथे सध्या अपक्षामध्ये पण काही उमेदवार उभे आहेत, वंचित बहुजन आघाडी इकडे दादा असेल दादा, धामणगावात पूर्णपणे दादा काहीच कामं नाही. अच्छा, पब्लिक पक्षानं कामं नाही, पब्लिकचा पैसा लावणार लोकांच्या कामात, पब्लिक कडून वसूल करणार आहे.
त्याच्यावर काही नाही. काँग्रेस याच्या आधी भाजपचं सरकार होतं इथं, त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं. एवढ्या गेल्या भाजपच्या काळात काहीच कामं नाही झाले, विशेष कामं नाही झाले. गावात तरी झाले, गावात नाही, पुढानपूर नाही झाला, हा मेन रोड नाही झाला. मेन गोष्ट ही गावाची समस्या आहे, बाकी काहीच नाही. मेन हाच आहे, हे मेन आहे वस्तू. तुमच्या शाळेचा रोड आहे, कॉलेज रोड पूर्ण हा आहे, इथं काहीच नाही. नेहमी ॲक्सिडेंट होते असताना कॉलेजच्या, चार लोक गेले आतापर्यंत. अच्छा बस, तुम्हाला काय वाटते कोण जिंकून येईल मग यावर? काँग्रेस येणार आहे विधानसभा निवडणुकीत. प्रताप दादा येईल. प्रताप दादा येईल. याच्या आधी पण तेच होते आमदार, याच्या पहिलीच तेच होते. अच्छा, त्यांच्या विरोधात आता वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा. त्यांची थिअरी पाहिजे असल्यामुळे प्रताप दादा निवडून येईल. प्रताप दादाची निवडण्याची शक्यता आहे. अच्छा, काय काय कामं केली प्रताप दादा? त्यांची रस्त्याचे कामं, विकास कामं भरपूर आहे त्याचे. त्यांनी भरपूर केले, भरपूर काम. अच्छा, बाकी लोकांनी कामात ते लक्ष नाही घातलं? नाही, त्यांच्या यांच्या जे सर्वात जास्त कामं झाली त्यांच्या काळात, सर्वात जास्त. उनके कार्यकाल में या उन्होंने पिछले 4-5 सालों में कुछ भी काम नहीं किए यहाँ पे? किसने? वीरेंद्र ने? नहीं, काम किए, लेकिन प्रताप दादा ने बहुत ज़्यादा काम किया. प्रताप ने ज़्यादा काम किए तो, और नेचर बहुत अच्छा है, सीधा है. अच्छा, तो लोग पार्टी को देख के वोट करते, लोग उम्मीदवार को देख के? नहीं, यहाँ तो वैसे कांग्रेस भाजपा ही रहती, लेकिन वैयक्तिक 68 फैमिली को ज़्यादा वोट देते लोग. अच्छा, प्रॉपर दामनगांव में 3000 का लीड रहता ही उनको. अच्छा, 3000 का लीड रहता है. हाँ, हमेशा. जातीय समीकरण कैसा होता है यहाँ पे? जातीय तो नहीं होता यहाँ पे ऐसा, सभी तबके की. मारवाड़ी समाज यहाँ पे बहुत ज़्यादा है तो मारवाड़ी समाज ज़्यादातर बीजेपी का ही है. बीजेपी का वोटर है 80%, और बाकी वंचित बहुजन आघाड़ी और उनका पक्ष. नहीं, वो भी खाएंगे वोट, पर वो इतना नहीं है उनका, ऐसा लग तो नहीं रहा है, भगवान जाने क्या होता था. अच्छा, मेरा नाम यश कांकरिया, मैं भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश सह सचिव हूँ. यहाँ पे जो विधायक, जो मौजूदा विधायक है प्रताप दादा अड़सड़, जिन्होंने 2553 करोड़ की निधि लाई है, वो आज तक जिंदगी में किसी ने नहीं लाया है, तो ऐसा विधायक को दोबारा मौका देना चाहेंगे हम. यही इसके पहले वही विधायक थे और अभी भी? इसके पहले भी वही विधायक थे और अभी भी उनको ही जनता लाना चाहेंगी एक बार फिर से. तो अब इसके बाद इस बार यहाँ पे वंचित बहुजन आघाड़ी है, कांग्रेस है, तो आपको लगता है किसके साथ इनकी ओरिजिनल लड़ाई? कांग्रेस का भी लोगों ने 15 साल देखा है, और 5 साल में जो 2.5 साल में जो सत्ता महाराष्ट्र में बैठी है, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस ने जो मिलाकर जो काम किया है, तो फिर से एक बार ये विधायक को वापिस निधि मिलेंगी और जनता वापिस चुन कर देंगी. तुम्हाला कोण चांगलं वाटतं आतापर्यंत? कोणी कामं केले इथं? त्याने कामं केले त्याच्या पक्षात धवल जनता. मग काय? अच्छा, तरी कोणं कामं केली इतक्या दिवसात कोणत्या पक्षानं? पक्ष आता सध्या बीजेपीच करून राहिलं. बीजेपीच करत आहे. हो हो, म्हणजे धामणगाव, चांदूर रेल्वे हा पूर्ण जे आसपासचा जो धामणगाव मतदारसंघाचा इलाका आहे, हो, तर बीजेपीनेच कामं केले सगळे? हो हो, सध्या बीजेपीच करून राहिलं. अच्छा, बीजेपी जिंकून येईल यावेळेस पण असं वाटतं तुम्हाला? आपण म्हणू, आपण काही वेळेवर काही सांगतात नाही ना. अच्छा, म्हणजे असं का होऊ शकते जर काम? मतदारसंघ आहे आपलं, 1-4 माणसाचं मत होईल, पण 10-6 माणसाचं वेगळं मत पडते ना. बरोबर, इथे काय काय तशा समस्या आहे, काय काय धामणगाव किंवा आसपासच्या गावामध्ये काय काय समस्या आहे? समस्या रोडचेच काम. रोडचे काम अजून याच्या व्यतिरिक्त शेती संदर्भात, शिक्षणासंदर्भात? हो, शेतीचे जे शेतमालाला भाव पाहिजे होते, सोयाबीनला भाव पाहिजे होता, तो भाव नाही आहे. अच्छा, 4200-4100 याच्यावर तर मार्केट नाही चालून राहिलं, 4300 कष्टकऱ्याच्या मलाला भावच नाही आहे, व्यापाऱ्याच्या मलाला भाव आहे बस. एवढ्या सगळ्या योजना आणल्या बीजेपीनं, त्या योजनांचा फायदा झाला असं वाटतं? हा, योजना तर होऊन राहिला. जे लाडके बहीण योजना काढली ते आपल्यापासूनच ते वसूल करून राहिले. बरोबर, 150 रुपये किलो तेल झालं आणि 3200 रुपये सोयाबीन कपून राहिलं, कापसाला भाव नाही, मजुरी पाहत माणसाला मजुरी 500 रुपये आहे, बियाणं घ्यान तर आज बियाणं घ्यान तर 100 रुपये किलो आहे, आणि विकायला जान तर 50 रुपये किलोनं घ्यायला तयार नाही. कष्टकऱ्याची समस्या आहे, लाडकी बहीण दिल्या नव्हते का शेतकऱ्याचे पैसे नाही आले, काही काही लोकायला अजूनही याचे पैसे नाही आले, KYC नाही झाली, काही लोकायला अडाणी लोकायला समजत नाही, तर त्याने नोंदी नाही केली आहे सातबाऱ्यावर, तर त्याला पैसे नाही भेटले, पुष्कळ समस्या आहे. मग गेल्या आता याच्या आधी बीजेपीची सरकार इथं होती, गेल्या 10-15 वर्षात ह्या सगळ्या समस्यांवरही काम नाही झालं? ह्या समस्याचं काम परंपरा चालू आहे. म्हणजे तुम्हाला यावर्षी काय वाटतं आता लोक बदल घेतील? यावर्षी बदल घडणार निश्चित. मला सांगितलं ना, 4 राहते बीजेपीचे तर 6 राहते काँग्रेसचे, शेवट कोणता निर्णय लागेल काही सांगू शकत नाही. काँग्रेस पक्षाचे लोक बोलून दाखवत नाही,
बीजेपी से 4 असले तो 15 सारखा कल्ला होते आणि हे जे 10 असले तरी कल्ला होत नाही हे पेटीतून मतपेटीतून दाखवते बाबा कोणी येऊ शकते तुम्ही कोणाला मतदान कराल बीजेपी बीजेपीले बीजेपी काऊन आपली इच्छा अच्छा बीजेपीला काम केले म्हणून हां केले काम कोणते कोणते काम केले बीजेपी जे काम केले असेल त्यांना तरी सामोरं होता दमनगाव में तो बीजेपी को मिळतो बीजेपी विजय ओके क्योंकि काफी विकास भी किया स्वभाव भी उनका बहुत जोरदार है यानी और 68 फैमिली का यहाँ पे पहले से वर्चस्व रहा है अच्छा तो इसीलिए पर लोग बोलते कि फिर भी जो रोड के काम होने चाहिए थे जिस तरह से होने चाहिए थे वो नहीं हुए हैं तो नहीं काम तो बहुत हुए काम के बारे में अब कैसा है विरोधी पार्टी कोई गलत प्रचार करता तो उसको थोड़ी रोक सकता है लोकशाही में तो सबको अधिकार है बोलने का लेकिन जो मुझे नहीं लगता कि 20 साल में जो काम नहीं हुए वो 2.5 साल में करके बताया वो व्यक्ति ने अच्छा फिर भी क्या क्या काम हुए उनके कार्यकाल में उनके कार्यकाल में सबसे बढ़िया हर देहातों में उन्होंने करीब करीब 1-1 करोड़ रुपये दिया है छोटे समाज मंदिर हो रोड हो नालियाँ हो सब ये बहुत अच्छे काम किया कहने का मतलब और जहाँ अरुण भाव की जितनी संस्था है आज एक पैसे का भी उन्होंने कभी किसी से लिया नहीं करीब 500 कर्मचारी आज उनके संस्थाओं में बैंक बोलो ये बोलो स्कूल कॉलेज स्कूल सभी सो इस बार उनकी लड़त किसके साथ बीजेपी कांग्रेस ही है दो ही पक्ष है दो ही पार्टी है और बीजेपी मजबूत दिखाई दे रही है दादा साधा सात्विक माणूस है साधा सात्विक माणूस है माणूस म्हणून लोक वोट करतात की पक्ष पाहून वोट करतात माणूस पाहून आहे दामणगावात याच्या आधी पण माणूस पाहूनच वोट केलं काय काय काम माणूस पाहूनच करत असतो अच्छा काय काय कामं केली मुगाने कामं चांगले केले जे होते ते त्याच्या याच्यात करते काय कोण जोडून थोडी देते कोणी नाही आज तुम्ही इतके सगळे मतदान पाहिले की तू कि याच्या आधी जे आमदार येऊन गेले दामणगावात पण काही काही गोष्टी चुकते 50,000 ज्यांनी 3 वर्ष रेग्युलर कर्ज भरलं त्याला 50,000 अनुदान देऊन राहिले होते दिलेच नाही आम्हाला भेटलेच नाही दिले तुम्हाला बाकी अजून कुठल्या योजना सर मुख्यमंत्र्याला लिहिलं उपमुख्यमंत्र्याला लिहिलं काही उपयोग नाही त्यावर ही नाही आहेत अच्छा राम आणि मग यावेळेस कोणते काय गाडी बंद केली आमची पहिली पॅसेंजर ते बंद ते किती नाही तर काय ते आम्हाला मोठे येले आहे आमचे या जायचे का सर जोडूनच गाड्या आहे आम्हाला काय पैदल घुमा लागते बाकी कुठल्या योजनेचा फायदा नाही भेटला आम्हाला नाही कोणत्याच नाही आम्हाला काहीच नाही कोणत्याच नाही अच्छा तुम्ही घेतला नाही फायदा आम्ही घेतला नाही म्हणजे आम्ही घेतही नाही फायदा सरकारी कोणताही आणि दुसरी गोष्ट मी पेन्शनवाला आहे अच्छा तर मग कोणी जिंकतो प्रतापदादा वाटतं प्रतापदादा तेच येतील दिलेश विश्वकर्मा नाही येणार काँग्रेसचे नाही 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 विधानसभा मतदारसंघ धामणगावात काय होईल काय वाटतं तुम्हाला कोण जिंकून कोणी हो नाही हो मोदी येणार आहे बस एवढं नक्की ठेवायचं बाकी काय नाही विचारायची हे नाही मोदी येईल कसे इथं जर काँग्रेस सरकार आले तर मोदी कशी येईल हां नाही ते येणारच नाही आले तर हे येतील नाही आले तर पुढे माझा ॲड्रेस घेऊन घेऊन पाहून घ्या आता नोटा तशी चालू आहे की याच्यासारखं काम नाही मी काही बोलत नाही नाही बोला ना तुम्ही बोलून काही फायदा नाही सध्या हे चालू आहे म्हणून तुम्ही बोललंच पाहिजे कारण तुम्ही बोला कारण की हा विकास जो झाला मी सब फौजी माणूस आहे म्हणून म्हणतो की जेवढा या लोकांनी केलं कोणत्या सरकारने नाही केलं 71 ची लढाई ज्या माणसाने जिंकली जनरल मानेक्षा त्याला सुद्धा पेन्शन नाही मिळाली होती आतापर्यंत ती पेन्शन मिळाली नव्हती ते यांनी त्यांनी नाही नाही राष्ट्रपती आपले ज्याला अब्दुल कलामांनी दिली होती एका दिवसात म्हणून म्हटलं आणि आमचं एक रेक पेन्शन फसलेली होती ती सगळं मिळालेलं आहे त्यावर मग संवादच नाही धामणगावात तुम्हाला काय वाटतं धामणगावात नाही मी पूर्ण धामणगावचीच गोष्ट सांगत आहे परिसरात आम्ही राहतो सगळीकडे सराउंडिंग असतं खरं येईल बस बीजेपी पकडा बीजेपीकडेच कल असेल युवकांच्या संदर्भातही कामं केलीत बीजेपीनं कामं भरपूर केले कसले कसले कामं केले कसले कसले म्हणजे आणि मेन गोष्ट म्हणजे जे आता आजकालची पूल आहे म्हणजे 22 वर्षाचं वरतं सगळ्या तिथे जे नोकऱ्या वगैरे सगळ्या आता सोयी चालू केल्या हां कुठल्या कुठल्या सोयी आता बऱ्याचशा सोयी केल्या सांगू शकत नाही मी अच्छा बऱ्याच सोयी केल्या तर जास्तीत जास्त मतदार म्हणजे जे नवीन मंडळ आहे म्हणजे 22 वर्षाच्या वरचं हां ते दादाकडे जाऊ शकते किंवा बीजेपीकडे बीजेपीकडे होते आश्वासन नाही द्यायला पाहिजे कोणती योजना काही नाही होते काका होते 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 काही होत नाही होते ते कोणतेही सरकार आलं तर करणंच आहे
होऊन जाईल होऊन जाईल ते कोणाचं पारडं सध्या जड आहे आता पारडं म्हणा तर पारडं काहीच सांगता नाही येत नाही सांगायचं चार वेळ झाले पाच वेळ झाले आम्हाला कोणचं सरकार काही आम्हाला काही देत नाही देऊन घेऊन चालत नाही ना बीजेपी ना काँग्रेस आता आम्ही चार वर्ष झाले चार वर्ष झाले आम्ही सामाजिक वनीकरणमध्ये आहे चार महिने झाले तीन महिने आमचा आवून पगार काही झाला नाही अजूनही तर आपलं मग असं बोलते ना की एकदा अजून घोषित केलं नाही कर्ज बापाचं काही त्याचं आहेच नाही बीजेपी वाल्याचं कर्ज ते अजून केलं नाही तर आपण आहे काँग्रेसचा माणूस तुम्हाला काय वाटते वीरेंद्र जगतापेती हो त्याने केले काम याच्या आधी हो त्याच्या आधी भरपूर काम केले पुन्हा आले ते असं काही नाही आपली इथं थोडशा कामासाठी आले कोणी काही देऊन घेऊन चालत नाही बीजेपीवाला देत ना काँग्रेसवाला देत पण आपलं मन असं आहे का तीन महिन्यापासून आमची पगार झाली नाही आम्ही दहा लोक आहे कामवार साहेब लोक म्हणते आले नाही मास्टर काय आज एका एकाची बावीस बावीस पंचवीस हजार रुपये झाले पण अजूनही मास्टर नाही पडले आमच्यावाली काय सांगा तुम्हाला काय वाटते त्याची इथेच म्हणून आम्हाला नाही आम्हाला भाजपच येऊन राहिलं भाजपच आहे फक्त आमचं एक आहे का कर्जमाफीच्या ह्याच्यात तोडगा निघाला नाही कर्जमाफीची एक झालं का उद्धव ठाकरेंनी रेग्युलर घेतले थकीतवाले काहीच नाही फडणीच नाही तसंच केलं तर कर्जमाफी झाली पाहिजे रामनगाव में क्या कंडीशन है फिलहाल विधानसभा को लेकर रामनगाव विधानसभा के अंदर तगड़ी फाइट है अच्छा किस किस और दोनों आमदार एक मेक के टक्कर के रहने से अब समय पर जनता किधर जाती इधर है फिर भी आपको क्या लगता है जनता किसकी तरफ रुक करेगी नहीं दोनों एकदम दोनों काम करने वाले व्यक्ति है करके दोनों में 19-20 का ही फर्क है अच्छा और दोनों के मतदार क्षेत्र में और 5 साल तक के दोनों का वर्क रहे हुआ है दोनों भी है अच्छे आदमी हैं बीजेपी और कांग्रेस की ही चलता है यहाँ दोनों दोनों बीजेपी कांग्रेस दोनों के है हर एक के आप अपने इलाके है धामनगांव है तो बीजेपी को ज़्यादा वोट मिलेंगे यहाँ 3000 का लीड धामनगांव सिटी में लेते हैं बीजेपी अच्छा और आमदार है तो खेड़े पेड़े में मंगरूल वगैरह में वीरेंद्र जगताप को लीड रहता है भारी अच्छा। दोनों काम करने वाले व्यक्ति है तो बहुत तगड़ी टक्कर है अच्छा दोनों ने बहुत काम किया है हाँ नहीं नहीं जनता से जुड़े हुए लोग हैं दोनों हाँ तो कोई भी आ सकता है कोई भी आ सकता है आपके साथ अब क्या लाडली बहन वगैरह का कुछ बता दिन लेडीज मतदाता वैसा कांग्रेस की हवा अच्छी थी अब ये लाडली बहन वगैरह से अच्छा मतलब बहुत सारी योजनाएं जो बीजेपी ने लाई है लाई है तो उसका गिरता ही उद्धव ठाकरे के कंपेयर में लोग शिंदे को ज्यादा चॉइस कर रहे हैं अच्छा तो महायुति सरकार को ज़्यादा प्रेफरेंस हाँ सीन जैसा उद्धव ठाकरे जैसा जितना उसने ग्रिप पकड़ना था नहीं पकड़ा उसने अच्छा। तो शिंदे को ऐसा लग रहा है कि लोग शिंदे का नाम लेते हैं अच्छा भाजप कांग्रेस अपना धामनगांव में सबसे ज़्यादा आज तक किसकी सत्ता रही है धामनगांव में वह सरी की रही बीजेपी की ये अभी 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 बीजेपी की रही है इसके पहले परमानेंट कांग्रेस की परमानेंट कांग्रेस कांग्रेस से ज़्यादा सत्ता यहाँ पे हाँ हाँ ये कांग्रेस के काल में बहुत काम हुआ है नहीं हुआ है नहीं हुए हुए हुआ कांग्रेस का भी नहीं दोनों सरी की फाइट है दोनों सरी की फाइट है फिर कोई तो होगा थोड़ा सा आगे क्या लगता है नहीं नहीं आगे का कुछ नहीं है अभी तो कुछ बता नहीं सकते अपन अभी तो क्या फॉर्म भरे हुए इन्होंने अब क्या वो लास्ट मोमेंट पे क्या होता क्या नहीं पर दोनों की टप फाइट है चेंज होगा इस बार पिछले हाँ अभी किसानों के अंदर थोड़ा सा देखो सोयाबीन को भाव नहीं है कपास में भाव नहीं है बाकी हर चीज़ में भाव नहीं है तो हिसाब से तो थोड़ा सा क्या काश्तकार नाराज है अब लाडली बहना योजना क्या वो करती अब उसके ऊपर डिपेंड है महिलाओं का वोट थोड़ा सा निर्णायक हो सकता है हाँ महिला का पन इधर किसानों का भी है अच्छा मुद्दा तो किसानों का भी है ना भाई लोग क्या बोल रहे हैं कि लाडली बहना को पैसे दिए पर किसानों को क्या दिया सही बात हाँ वो भाव का तो वो एक फर्क ये ज़्यादा फर्क रहेगा ना अच्छा। सर किसानों का ज़्यादा यहाँ पे हाँ किसान जो है ना सब पूरे मुस्लिम समाज का किस तरफ है झुकाव मुस्लिम समाज के कैसे है कुछ कुछ घर है जैसा कुछ प्रताप दादा की तरफ है कुछ कांग्रेस की तरफ है कितना है कितना वोटर है यहाँ पे मुस्लिम समाज के 5-7 हज़ार वोट है तो मुस्लिम इस बार पिछले बार बीजेपी का आमदार थे यहाँ पे इसके पहले भी बीजेपी के आमदार है तो मुस्लिम नहीं इसके पहले नहीं थे बीजेपी के आमदार हाँ वो इसके पहले थे ना बीजेपी के आमदार यहाँ पे तो उन्होंने क्या क्या काम किए कुछ समाज को लेके कुछ काम किए मुस्लिमों के लिए कामकाज तो चालू ही रहे थे मुल्ला कामकाज दोनों भी पार्टी वालों को ऐसा कुछ ये नहीं है सब कुछ लेके चलते सब सभी कामकाज करते हैं अच्छा
सभी का सभी को देख के काम किए गए या सिर्फ जाति को देख के? वो तो चल रही है, ये पॉलिटिक्स है, कुछ भी हो सकते हैं पे। अच्छा, फिर भी आपका झुकाव किस तरफ है? हमारा गांव जो अभी फिलहाल में वीरेंद्र जगताप की तरफ है, उनका ही तरफ है। उन्होंने भी उनके कार्यकाल में काम किए। अरे उनका भी बहुत जबरदस्त पकड़ है। अच्छा, प्रताप दादा काय काम के लिए? प्रताप दादा काम तो खूब के विकास से प्रताप दादा। अच्छा, तरी काय काय विशेष करके? रोड, पांदन, रस्ते, पुष्कर से काम केले। अच्छा, त्यांच्या फाइट मध्ये वीरेंद्र जगताप? वीरेंद्र वो भी आहे, तेही भी चांगले आहे, त्याने भी काम पुष्कर केले। अच्छा, तरी लोकांचा कल वाटते बघा, लोक प्रताप दादा कोण आले? अच्छा, खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे। बाकी धामणगाव सोडून आसपासच्या गावांचा कसं काय? आता काय लोकांच्या मनातलं काय सांगावं? तरी अंदाज आहे दोन्ही फाईव्ह टॉप आहे, टॉप आहे, कारण दोघही जण याचे आमदार, दोघे जण माझी आमदार आहे, ते बी त्यांनी कामं पुष्कळ केली आहे। अच्छा, फाईव्ह टॉप आहे। वीरेंद्र जगतापांचे पण चांगलं नाही, त्यांची कामं चांगली आहे, टॉप होणार आहे। दादाची शाश्वती जास्त वाटते येण्याची। अच्छा, काय विशेष तुम्ही सांगू शकताय? योजनांमुळे बरेचशे योजनांचे कामं झाले, योजना दिल्या, कामं तर भरपूर झाले, पांदन रस्ते झाले, सगळं बाकी सगळे कामं झाले। बिलकुल, काय येतील त्याची सगळ्या गोष्टी, प्रश्नाच्या बाबतीत, कोणाच्या समक्ष बाबतीत, कोणत्या अडचणी जर असल्या त्या दूर करण्याच्या बाबतीत, सगळे याच्यावर, सगळी जनता, सगळी पब्लिक, आम्ही तर बहुत खुश आहे। वैयक्तिकरित्या प्रताप दादांसोबत लोक जुळलेले आहेत की पक्ष म्हणून? नाही नाही, वैयक्तिक खूप जुळले आहे। अच्छा, पक्ष म्हणून तर आहेच, बरं, वैयक्तिक खूप जुळले। अच्छा, वीरेंद्र जगतापांचं कसं आहे? त्यांच्या हिशोबांची कामं चालत होती। अच्छा, त्याच्यापेक्षा आपल्याला या 5 वर्षात खूप काही अनुभव घडला, बदल पण झाला। वंचितचे निलेश विश्वकर्मा आपण आहेत यावेळेस रिंगणार, त्याच्या आधी पण ते उभे होते। हो, त्याची पण आपल्याला त्याच्या सुधी जी निर्माण होती ते त्याच्या हिशोबानं होईनार ते काय वाटतं? काय वाटते कोण होईल आमदार? कोणी होणार नाही आता, कोणाची शक्ती नाही। अच्छा, सध्या शाश्वती नाही कोणाची, पण तरी कोणाकडे आमचं जनता कोणाकडे झुकाव आहे? जरा जनतेचा झुकाव काय सांगा, आता जनता एक सांगते आणि एक बोलते, एक करते। जनता म्हणून तुमचा झुकाव कुठं आहे? माझा झुकाव कसा आहे, मी एका पार्टीची आहे, हे एका पार्टीची आहे, हे एका पार्टीची आहे। तुम्ही कोणत्या पार्टीची आहे? मी काँग्रेसचा आहे। काँग्रेसचा? काँग्रेसनं कामं केले इथं म्हणजे असं तुम्हाला वाटते? पा, प्रत्येक पार्टीवाला आपलं हे सांगते, आहे की नाही? मला विचारलं मी काँग्रेसचं सांगेन। पायाभूत सुविधा ज्या दिलेल्या त्या काँग्रेसनं दिलेल्या। कोणत्या कोणत्या पायाभूत? पूर्वीपासून जेव्हा घर चालवायला नव्हतं, घरातला माणूस एखादा बाहेर निघतो तर तो पूर्ण पायाभूत सुविधा उभारते गेली, त्या मदतीने काँग्रेसनं काम केलं आहे। आता कोणतं केलं आहे? याच्या आधी पण भाजपचं सरकार होतं, भाजपच्या काळात कामं नाही झाली? भाजपच्या कामं झाली ना। कोणते कामं झाली? म्हणजे डेव्हलपमेंटची कामं त्यांनी केली। आमदार प्रताप दादा? प्रताप दादा होतील हो, पौषम भडके। अच्छा, काय काय प्रताप दादांनी काय? वा, लय कामं केली त्यांनी। तरी तरी वा, रोड वगैरे हे ते इकडले तिकडले चांगले कामं केले। वीरेंद्र जगतापने तर कामं केले म्हणते? वीरेंद्र जगताप केले तर काय काही आता आम्ही नाही सांगू शकत, त्यांनी येते नाही येत थोडाही। तुमचं मोठ प्रताप दादा आले? हो, पक्क। आमचं प्रत्येक म्हणजे आमचं घरच समजा। अच्छा, मी लोकांचं काय सांगू बा, मी माझं आहे ते मी नाही। बरोबर, एवढं आता अजून समजा प्रताप दादा आले तर कोणते कामं प्रताप केले पाहिजे, काय वाटते तुम्हाला? म्हणजे आता राहिले काम करण ना, ते कोणते कामं राहिले? कोणते जे अजून रोडचे काम म्हणा किंवा दुसरे कोणते काम म्हणा, सिंचन म्हणा, विहिरीच्या जे योजना आहे त्या योजना, या सगळ्या योजना करेल ते। अच्छा, शेतीची कामं वगैरे? शेतीची कामं वगैरे। आता वीरेंद्र बघा वो काय करते हे आम्ही काही समजू शकत, काय केलं? प्रताप अडसर? प्रताप अडसर होतील? काय ते काय सांगा ना, प्रताप अडसर का होतील? तुम्ही म्हणताय होतील, पण का होतील, काय केलं त्यांनी? त्यांनी विकास केला ना, धामणगावचा पूर्ण विकास केला। विकास केला आणि समजा ते आता झाले तर इथून पुढे त्यांनी काय कामं करायला पाहिजे, काय अपेक्षा आहे तुमच्या? आणखी जास्त विकास करायला पाहिजे, आणखी रोड हे ते। विकास म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम करायला पाहिजे? विकास म्हणजे काय करायला पाहिजे? विकास म्हणजे औद्योगिक क्षेत्र वाढवले पाहिजे, आणखी रोजगार नाही आहे, रोजगार वाढवले पाहिजे, वाढवायला पाहिजे, आणि ग्राम सर्वांना मालाला भाव भेटला पाहिजे। माल भाव नाही आहे सध्या, म्हणजे कमी आहे, पण भेटला पाहिजे। त्यांनी तसं तेवढी प्रयत्न केले पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त शिक्षणासाठी काही व्यवस्था आहे धामणगावात? कशी आहे शिक्षण? शैक्षणिक व्यवस्था आहे, खूप चांगली आहे। कॉलेजेस, शाळा वगैरे खूप चांगलं आहे धामणगावात। बाकी सुविधा खूप आहे, फक्त आता औद्योगिक थोडीशी क्रांती पाहिजे आणि बाकी शेती संदर्भात थोडंसं हे पाहिजे। बाकी हा बेसिक गोष्टी सगळ्या आहेत, बेसिक गोष्टी चांगल्या आहे, सर्व पाणी व्यवस्थित आहे, स्वच्छता व्यवस्थित आहे। प्रताप अडसरच यायला पाहिजे। अच्छा,
आणि धामणगावचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. काय काय डेव्हलपमेंट पाहिजे? डेव्हलपमेंट जे रोड आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे, कचरा गाडीची व्यवस्था आहे, या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. कचऱ्याची समस्या खूप जास्त आहे धामणगावात, जास्त आहे. त्याच्यावर आतापर्यंत काही लक्ष दिलं नाही? लक्ष दिलं गेलं आहे पण आता इतक्यात थोडं कमी आहे. इतक्यात कमी आहे. अच्छा, अजून अजून बेसिक गोष्टी काय आहेत ज्या कमच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे? की बेसिक तर तसं काही नाही आहे, बाकी सर्व चांगलंच आहे. चांगलं आहे. आणि प्रताप दादानी त्याच्या आधी सगळे कामं केले? हो, प्रताप दादानी खूप तापांची पण कामं चांगली आहे म्हणतात. हो, चांगली होती त्यांची कामं, असं काही नाही. आता या 10-5 वर्षात तर नाही माहीत, परंतु त्यांचेही कामं होते चांगले. पण प्रताप विश्वकर्मा पण उभे आहेत वंचित बहुजन आघाडीचे, त्यांच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी आमच्या नाही. आता धामणगावला आपले प्रताप दादा एक आमचे बेस्ट उमेदवार आहेत आधीपासून. तुमच्या मते ते बेस्ट? हो हो, बेस्ट आहेत आधीपासून. काय काय म्हणजे असं बेस्ट म्हणून काय केलं त्यांनी? बेस्ट म्हणजे आता कुठल्याही अडचणीत गरीब गोर गरिबांसाठी धावून येतात केव्हा पण, त्यामुळं आम्ही त्या वोट देणार. बिलकुल. जगतापांनी पण बरेच कामं केली आहे. आता त्यांनी पण केले, पण आपल्या नजरेसमोर आपण जे आपल्याला आढळलं आपण तेवढं सांगू शकतो, बाकीचं तर काही आपण नाही. बीजेपीने बऱ्याचशा योजना दिल्या म्हणून तो एक फायदा? नाही नाही साहेब, योजनेचं आपल्याला काही एवढं हे नाही आहे, कारण की आपण हातमजूर आल्यावर आपण स्वतःच्या हाताने कमाई करतो, जेवढं आपल्याला मिळते त्याच्यातने आपण खुश आहे. योजना देव नाही देव याचा काही विचार? त्याचं काही नाही, कारण आपण आपल्या हातमजुरीवर. पण तरी लाडकी बहीणचा तर बऱ्याचशा महिलांचा काय सांगतात आहे तुम्हाला वाटतं का असं की लाडकी बहीणचा फायदा बीजेपीला होईल यावेळेस? काय सांगावं आता. मी कोणाला मत देणार काय वाटतं तुम्हाला? प्रताप दादांना देणार काय म्हणजे असं? निश्चित तुम्ही लाडकी बहीणचे पैसे तुमच्या खात्यात आले असतील, अजून बऱ्याचशा योजना बाकी लोकांसाठी पण बीजेपीने आणल्या, त्याचा खरंच फायदा होईल बीजेपीला एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? लोक आता व्यवस्थित वागले तर होईल, नाहीतर मग काही गॅरंटी नाही, ते लोकांवर डिपेंड आहे. आता तुम्ही पण जनता म्हणून काय तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण वोट देणार आहात? बघा, जे करणारे काम ते करतातच, या न करणारे न नाही करणार. पण लोक अगर व्यवस्थित याला वोट देईन आणि निवडून आणि तो त्यांनी केलं त्यांना आमदार आमदार प्रतापदादा होंगे. प्रतापदादा वाळसा प्रचंड मोहने, पिछले बार वो 10,000 वोटों से चुनकर आए थे, इस बार ऐसा लग रहा है कि वो 30,000 वोटों से भी ज़्यादा चुनकर आएंगे. अच्छा, 30,000 वोटों से भी ज़्यादा? ज़्यादा ज़्यादा. ऐसा क्यों? क्या ऐसा? क्योंकि प्रताप दादा को वैसे 5 साल के लिए चुन कर दिए थे लोगों ने 2019 में, आपको पता है, लेकिन उसके बाद में कोरोना आया और कोरोना की वजह से पूरी दुनिया थम गई थी, रुकी हुई थी. तो उसके बाद में जो प्रताप अड़सड़कर जो आमदार है यहाँ के, उनको सिर्फ 2.5 साल मिले और 2.5 साल में दादा ने करीबन 32,000 कोटी के काम किए जो आज तक हमने कभी देखे नहीं. कौन से क्षेत्र में ये काम हुए? ये जैसा कि कृषि क्षेत्र में पानन रास्ता है, सबसे महत्व का काम है कृषि क्षेत्र में पानन रास्ता. दूसरी काश्तकारों के लिए जो फीडर है यानी लाइन का जो काम है, जो पहले हमको रात में लाइट मिलती थी, अब उन्होंने वो क्या बोलते उसको सोलर ऊर्जा का जो काम किया. अच्छा. वो आने वाले समय में हमको दिन में लाइट मिलेंगी और कंटिन्यू लाइट मिलेंगी. हुआ ये सोलर ऊर्जा काम कहाँ पे? एक सबसे पहला काम अपने जूना धामणगांव में फील्ड चालू है, यहाँ पे 3 प्लांट हुए और नांदगांव खंडेश्वर तालुका में जो पापड़ है वहाँ पे एक वो सोलर का वो जो बनाने का है काम, वो वहाँ चालू हो गया. ये सारी आम जनता को मिलेगा इसका? बिल्कुल बिल्कुल आम जनता. दूसरी बात देखो, धामणगांव में एक अभ्यासिका उन्होंने खोली. अच्छा. जो गरीब बच्चे हैं तो वो उनका छोटा सा घर रहता, घर में टीवी चालू रहती, तो उनका अभ्यास नहीं होता था MPSC UP का, तो उन्होंने यहाँ पे अभ्यासिका खोली. और उन्होंने अभ्यासिका खोली नहीं तो वहाँ पे उन्होंने MPSC और UPSC के एग्ज़ाम के कई लाख रुपए के किताबें दी, ये अपने धामणगांव में है. उसका फ़ायदा लिया फिर? हाँ, बच्चों ने फ़ायदा लिया, कोई बच्चे पुलिस डिपार्टमेंट में लग गए, कोई बच्चे पटवारी में लग गए, यानी जो Class 1 to Class 4 तक कुछ कुछ बच्चे लग गए और कुछ कुछ अभी मेहनत कर रहे हैं. अच्छा, और कौन से क्षेत्र में और क्या क्या काम हुए यहाँ पे? सबसे पहली बात तो जैसा ये धामणगांव है, तो धामणगांव में जब उनके पिताजी आज से 10 साल पहले आमदार थे, तो उन्होंने यहाँ पे कई 7 करोड़ रुपए के पानी पीने की पाइपलाइन की योजना लाई थी. वही चांदूर के आमदार वीरेंद्र भाऊ जगताप 15 साल थे, लेकिन चांदूर वालों को पानी नहीं मिलता था और कई बच्चे खराब पानी पीने से बीमार करते, तो वो प्रताप दादा ने 64 करोड़ रुपए की वहाँ पे योजना लाई और अभी उसका काम चालू है फिलहाल, आप देखे होंगे. तो ऐसे कई क्षेत्र में किए. देखो, हर गाँव में उन्होंने व्यायामशाला खोली, जैसा कि मेरे गाँव में जो मैं प्रॉपर गवाह परकाले में रहता हूँ वहाँ पे नहीं, ऐसे कई काम किए. और दूसरी बात, जो प्रताप अड़सड़ एक अनुभव है, मैं उनके विरोधी पार्टी का था,
जब मैं उनके पास मेरा काम लेके गया, उन्होंने मेरी पार्टी नहीं पूछे, उन्होंने मेरा समाज नहीं पूछे। मैं बीजेपी का कट्टर विरोधक था 2014 से पहले, फिर भी उन्होंने मेरा काम किया, मैंने विरोध रहने के बावजूद। तो वो हिसाब से वो इंसान कभी पार्टी नहीं देखता, कभी जात नहीं देखता, कोई मजहब नहीं देखता। दूसरी बात, हमारा झाड़ा में मुस्लिम समाज रहते थे, वो कभी बीजेपी को वोट नहीं देते थे। पहली बार उन्होंने कब्रस्तान के लिए कंपाउंड वॉल कंपाउंड मांगे थे, दादा ने, प्रताप दादा ने बोला था, मेरे सामने की बात है, तुम्हें मले मतदान करा नौका करो, ये तुम्हारा वॉल कंपाउंड ले लो। आज वहाँ के पूरी मुस्लिम समाज हमारे भाई प्रताप दादा के साथ में, तो मतलब सभी समाज का, सभी समाज के लिए, सभी समाज के लिए। हमारे प्रताप दादा ने धामनगांव की बात बता रहा मैं, धामनगांव में आठोड़ी बाजार करके वहाँ पे तहसील है, तहसील के सामने बाबा साहब का पुतला था, खुला पुतला था, वहाँ कुत्ते आकर बैठते थे, उसकी शरण हमें आनी चाहिए थी, लेकिन वो हमें नहीं आई। प्रताप दादा वहाँ से गुजर रहे थे, उनके पिताजी भी अरुण भाव वर्सल आमदार थे, तो उन्होंने वो नज़ारा देखा कि बाबा साहब के पुतले के पास कुत्ते बैठे, छत नहीं, कंपाउंड नहीं, कुछ नहीं। उन्होंने वहाँ जाहिर तौर पर कहा था, मले मत नहीं पाहिजे मने तुम्ही, पण तुमचं पहिले हे बुद्धिवार बनून घ्या मने, ऐसा वो परिवार है। इसलिए हम धामनगाव से यहाँ लीडर रहे थे उनके, लेकिन इस बार प्रताप अड़सठ 30,000 वोटों से भी ज्यादा चुन कर आएंगे। वीरेंद्र जगताप का नहीं, वंचित बहुजन आघाडीचे निलेश वर्मा काम नाही ना भाऊ, आणि बोलायची पद्धत त्या हिशोबाने फरक पडते। कोणाच्या बोलायची पद्धत? आमदार वीरेंद्र भाऊ जगतापच्या। अच्छा, काय वाटतं म्हणजे काय काय त्यांचं जरा सांगू शकता, कशा पद्धतीचे आतापर्यंत त्यांची कामं केली? नाही, त्याने कामं भरपूर केली, पण त्याच्यापेक्षाही जास्त कामं आमच्या प्रताप दादांनी केली। अच्छा, काय कामं केले? आमचे जे नेते होते अरुण भाऊ अडसळ, त्या हिशोबानं त्यांच्या पदचिन्हावर चालून प्रताप दादांनी भरपूर कामं केली। पण लोक म्हणते की नुसतं घराणेशाही चालू आहे। नाही, घराणेशाहीचा कसं आहे, जो आता त्यांच्या घरचा त्यागही तेवढाच आहे। अच्छा, काय काय कामं केले प्रताप दादांनी? प्रताप दादांनी सर्वच कामं केली, रोड, नाल्या, पांदन रस्ते, एवढ्या योजना महाराष्ट्र शासनात चालूच आहे, लाडकी बहीण योजना आहे, अजून भरपूर योजना सुरूच आहे। योजना नाही पाहिजे आम्हाला, रोजगार असायला पाहिजे, शेतीचे भाव रोजगारासाठी करण ना साहेब, तो काही ना काही तर त्याच्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे। करण ना, करण ना। इथले सगळे पुण्या मुंबईला जातात, गाव भकास झालं, सगळेजण ओरडतात। पुन्हा मुंबईचं कसं झालं, पुन्हा मुंबई आता एक हब झाला आहे। आता माझ्याही घरची मुलं पुन्हा मुंबईला आहे, मग त्यांच्यासाठी इथं आज व्हायला पाहिजे असं वाटत नाही का? वाटते ना। आता कसं आहे, तो एकटा माणूस तर काही करू शकत नाही त्याच्यासाठी, जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी काहीतरी करायला, बिल्कुल करायला पाहिजे, है ना, बिल्कुल करायला। इथून येणार आहे, समजा जर ते आमदार झाले तर तुम्हाला काय वाटते कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम केलं पाहिजे? औद्योगिक क्षेत्रात जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, औद्योगिक क्षेत्रात जास्त काम करायला पाहिजे। वो तो वोट बताएंगे ना किसको करेंगे टाइम, फिर भी आपके हिसाब से कौन लीड लेगा इस बार धामनगांव में? कौन आ गए तो आमदार हमारा स्थानीय अच्छा है। स्थानीय कौन? प्रताप अड़सठ। प्रताप अड़सठ ही? अच्छा, क्यों ऐसा? काम किए उन्होंने, उन्होंने काम किए, और क्या काम उन्होंने करने चाहिए? है जो काम बचे है वो काम करने उन्होंने, जनता के हित में, काश्तकारों के हित में। अच्छा, काश्तकारों के हित में उन्होंने बहुत ज़्यादा काम नहीं किए, ऐसे बहुत सारे काश्तकारों का कहना है। तो काश्तकार जो है थोड़े बहुत नाराज है, सोयाबीन को भाव नहीं है, कपास को भाव नहीं है, ये भाव ऊपर मांग करने होना इन्होंने, केंद्र में भी सरकार है इनकी और राज्य में भी थी, तो काश्तकारों के हित में जो इन्होंने बात करने होना। अच्छा, और क्या करना? जो जनता है इनसे नाराज है इस चीज में, तो काश्तकार भी ना, ये नाराजगी वोटिंग में दिखेगी? हाँ, नाराजगी तो दिखेगी लोगों की, जो रनिंग आमदार रहता उससे तो नाराज रहते हैं ना लोग, और जो है बाकी के मुद्दे जो है वो तो दिख ही रहे आपको, जनता से आप पूछ ही रहे। बदलाव होगा धामनगांव में कि वही आमदार बनेंगे? अब जनता के हित में क्या है, बदलाव तो होना होते रहता है, चलते रहता है ना बदलाव। एज अ जनता आप क्या कह सकते हो? आप भी जनता हो, आप भी वोट करोगे? हमारे को आमदार चलता, लेकिन सरकार बदलाव चाहते हम। सरकार बदलाव चाहते हैं? हाँ, आमदार स्थानीय चाहते हम। आमदार स्थानिक होना? हाँ। फिर कोई भी चले वो? हाँ, फिर प्रताप दादा अड़सठ हो या फिर वीरेंद्र जगताप हो या नीलेश विश्वकर्मा। हाँ, स्थानिक तो यही है ना, हमारे स्थानीय धामनगांव के जो है तो प्रताप अड़सठ। पर आपने कहा कि सरकार वो बदलनी चाहिए, फिर कैसे होगा? सरकार तो आमदार तो काम करेगा ना, ये वहाँ पे भी रहेंगे तो काम तो करना ही है ना। नहीं आए समझो आमदार, तो वो समझो चुन के नहीं आए तो ताकत है ना उनकी आने की, उनकी ताकत है। हाँ, आपको लगता है वही आएंगे? बिल्कुल आएंगे।